नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। जत शहरात गेल्या 8 वर्षांपासून दलित वस्तीसाठी घरकुल योजना अंतर्गत योजना उपलब्ध नव्हत्या। तत्कालीन राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे जत शहरात माता रमाई घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे। आंबेडकर नगर, मातंग वस्ती, दुधाळ वस्ती, उमराणे रस्ता, विठ्ठलवाडी, छत्रीबाग रोड, चर्मकार गल्ली, देवदासी कॉलनी आदींसह वस्त्यांमध्ये दलितांची संख्या अधिक आहे। घर दुरुस्ती बेघर असणाऱ्या कुटुंबांना 2,50,000 इतका घरकुल योजना निधी देण्यात येणार असून आवश्यक कागदपत्रांसह नगर परिषद व आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा तर लाभार्थ्यांनी याचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषदेचे शिक्षण व क्रीडा व सांस्कृतिक सभापती भूपेंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केले आहे। गेली 2.5 वर्ष विकास कामे घेण्यात आली असून 1,50,000 कोटींचा निधी खर्च केला आहे। पेविंग ब्लॉक, काँक्रिटीकरण, मातंग समाज अंतर्गत गटारी, समाज मंदिर सुशोभीकरण, संभाजी चौक ते सीबी पवार हॉस्पिटल भुयारी गटार आदी विकास कामे पूर्ण झाली आहेत। येत्या महिन्याभरात 2 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यालाही सुरुवात केली जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान अंतर्गत पेविंग ब्लॉक 58,30,890, सीबी पवार ते स्टेट बँकपर्यंत कॅनॉल पाईप गटार करणे 71,81,000, आरळी कोणा ते संभाजी चौक गटारवर स्लॅब टाकणे 13,22,000, डॉक्टर आंबेडकर स्टेडियम कंपाऊंड बांधकाम 38,729, दलित वस्ती अंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे 13,00,000 अशा विविध विकास कामांना महिन्याभरात सुरुवात केली जाणार आहे। गेल्या 8 वर्षापासून दलित वस्तीमध्ये कोणत्याही घरकुल योजना राबवल्या गेलेल्या नव्हत्या, पण गेली 3 महिने झाले राज्यमंत्री विश्वजीत कदम साहेब, त्याचबरोबर आमदार विक्रमसिंह सावंत दादा यांच्या पाठपुराव्यानं जत शहरामध्ये दलित वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल, मातंग समाज, विठ्ठलवाडी, त्याचबरोबर देवदासी कॉलनी, दुधाळ वस्ती, छत्रीबाग रोड, चर्मकार गल्ली या ठिकाणी दलित वस्तीमध्ये बरेचसे घराची पडझड झालेली आहे। त्यांच्यासाठी नवीनच माता रमाई घरकुल आवास योजना म्हणून आपण त्यांना देणार आहोत 2,50,000 रुपये अशी त्याची तरतूद आहे। याचा आपल्या दलित वस्तीमधल्या घरकुलांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याच पद्धतीनं गेली 2.5 वर्ष झाले आपण दलित वस्तीमध्ये अनेक विकास कामे केलेले आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगितलं गेलं तर मातंग समाजामध्ये समाज मंदिर सुशोभीकरण असेल, त्याच पद्धतीनं मातंग समाजामध्ये अंतर्गत गटारे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्ती अंतर्गत काँक्रिटीकरण असेल, भुयारी टाईप गटार असेल, समाज मंदिर समोर पेविंग ब्लॉक आणि त्याच पद्धतीनं येत्या 1 महिन्यामध्ये आपण साधारण दलित वस्तीमध्ये 2 कोटी रुपये इतका निधी खर्च करत आहोत। याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंपाऊंड असेल, त्याच पद्धतीनं अंतर्गत उद्यानाच्या अनुषंगानं सुशोभीकरण असेल, असे अनेक विकास कामं आपण येत्या 1 महिन्याभरातच सुरू करीत आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण आदरणीय राज्यमंत्री कदम साहेब त्याच पद्धतीनं आमदार साहेब यांच्या बरोबरीनं एवढ्या आदरणीय राज्यमंत्री कदम साहेब असतील, आदरणीय विक्रमदादा सावंत असतील यांच्या पाठपुराव्यानं जे आपल्याला जत शहराला माता रमाई घरकुल आवास योजना आलेल्या आहेत त्याचा जत शहरातल्या दलित वस्तीमधल्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि त्याला जे आवश्यक कागदपत्रे असतील ती नगर परिषदेकडे किंवा माझ्या कार्यालयाकडे आपण द्यावीत आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती।